तीन राज्यांमधल्या बंपर विजयानंतर भाजपच्या तीन बड्या नेत्यांना बाजूला करण्यात आलं. छत्तीसगडमध्ये रमण सिंग यांना विधानसभा अध्यक्ष बनवून त्यांचं राजकारण फक्त एवढ्यापुरतंच मर्यादित असल्याचं सांगण्यात आलं. तर राजस्थानमध्ये वसुंधरा राजे तर मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही साईडलाईन करण्यात आलं. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर नवीन नेतृत्वाला संधी असं म्हणत मोदी शहांनी अगदी अलगद या बड्या नेत्यांना बाजूला केलं. पण यामुळे जे वसुंधरा राजेंसोबत झालं, जे शिवराजसिंह चौहानांबरोबर बरोबर झालं, तेच नितीन गडकरींचंही होणार का, अशी चर्चा आता दबक्या आवाजात रंगू लागली आहे. इतकंच नाही, पण चर्चा तर अशीही रंगतीये की आगामी लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींचं तिकीटही कापलं जाऊ शकतं. पण चव्हाणांमुळे नितीन गडकरींच्या नावाची चर्चा का सुरू झाली? खरंच गडकरींचा पत्ता कट केला जाऊ शकतो का, आणि याची शक्यता किती आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोदी शहांच्या ताज्या कृतीला भाजपची VRS योजना म्हणत त्याची खिल्ली उडवली जाते. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी मोहन यादव विराजमान झाले आणि सर्वाधिक काळ मुख्यमंत्री असलेल्या शिवराजसिंह चौहान यांना निरोप देण्यात आला. शिवराजसिंह तब्बल 18 वर्ष मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर होते. 2018 काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यावर ते या पदावरून पायउतार झाले. पुढे 2020 त्यांनी पुन्हा पदभार स्वीकारला. मात्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान शिवराजसिंह चौहानांना डावललं जात असल्याची चर्चा रंगली. यानंतर चौहान पुन्हा मैदानात उतरले खरे, पण निकालानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून मोहन यादव समोर आले. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे, मध्य प्रदेशात शिवराज चौहानांना निकालानंतर ज्या पद्धतीनं साईडलाईन करण्यात आलं, यावरून शहा आणि मोदींना खरंच आता राज्यातल्या वरिष्ठ नेतृत्वाची गरज उरली आहे का, असा सवाल उपस्थित होणं स्वाभाविक आहे. अनेक जण अमित शहांना BJP चाणक्य म्हणतात आणि तीन राज्यातल्या विजयानंतर शहा मोदींची प्रतिमा कोणत्या जादूगारापेक्षा कमी राहिलेली नाही. तीन राज्यातल्या विजयामागं स्थानिक नेतृत्वाचंही मोठं योगदान आहे. मात्र मेरा चष्मा लेके ढूंढो तो मालूम पड जाएगा, जीत का एकमात्र कारण है नरेंद्र मोदी, असं वक्तव्य अमित शहांनी केलं. अनेक लोक शहांना राजकारणातला चाणक्य म्हणतात, तर शहा हे मोदी म्हणजे जीत असं म्हणतात. थोडक्यात काय, तर इतर कोणताच नेता महत्वाचा नाहीये. देशात कोणता नेता महत्वाचा असेल तर ते मोदी आहेत, आणि त्यांच्या मागे अमित शहांची यशस्वी रणनीती आहे, असा तर्क तीन राज्यातील भाजपच्या विजयानंतरच्या शहांच्या या वक्तव्यावरून लावला जातोय. मोदींनी वर आणलेली लोकच आता राजकारणात असणार का, असंही आता म्हणलं जात आहे. त्यामुळे नितीन गडकरींसारख्या क्षेत्रीय नेत्यांची मोदींना आता खरंच गरज नाहीये का, असा सवाल उपस्थित होतो. आता इथं गडकरींचा विषय निघण्याचीही काही कारणं आहेत. पहिलं बोलायचं झालं तर वसुंधरा राजे, शिवराजसिंह चौहान हे मोदींचे प्रतिस्पर्धी होते. यांना वाटेतून दूर करून मोदींनी त्यांचा रस्ता साफ केला आणि मोदींच्या प्रतिस्पर्धी नेत्यांच्या यादीत तर नितीन गडकरींचंही नाव येतं. कारण गडकरींनी नाकारलं तरी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून अनेकदा गडकरींच्या नावाची चर्चा रंगली आहे. त्यामुळे गडकरींनाही साईडलाईन करून मोदी त्यांचा अजून एक प्रतिस्पर्धी कमी करू शकतात. आता दुसरं कारण म्हणजे सध्या पंतप्रधान मोदी आणि अमित शहा या जोडीसमोर रोखठोक वक्तव्य करणारे ते एकमेव केंद्रीय मंत्री आहेत. गडकरींच्या अनेक वक्तव्यांचा अर्थ लावणं कठीण जातं, कारण ते उघडपणे बोलतात, जे मनात येतं ते बोलतात. मात्र ते भाजपच्या विरोधात बोलत आहेत की पंतप्रधानांच्या विरोधात हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे अनेकदा गडकरी आणि भाजपच्या हायकमांडमध्ये सर्व काही ठीक नसल्याची ही चर्चा रंगते. आता पुढचं कारण म्हणजे मोदी सरकारमध्ये फार कमी मंत्रालय आहेत जी त्यांचे मंत्री चालवतात आणि ज्या थेट पंतप्रधान कार्यालयाकडून आदेश येत नाहीत, उलट मंत्रीच निर्णय घेतात. गडकरींचं मंत्रालय हे त्यापैकीच एक. 2014 पूर्वी आणि आता रस्त्यांची झालेली कामं तुम्ही पहा. पूर्वी देशात रस्ते बांधणीचा वेग हा दररोज 2 किलोमीटर असायचा, आज तो 28 किलोमीटर पेक्षा पण जास्त आहे. आता चौथं कारण म्हणजे RSS आणि गडकरींची जवळीकता. 2009 गोष्ट आहे जेव्हा नितीन गडकरींना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आलं होतं. 52 गडकरी हे तेव्हा पक्षाच्या इतिहासातले सर्वात तरुण अध्यक्ष होते. नितीन गडकरी हे RSSचे जवळचे मानले जातात. या नरेंद्र मोदी सरकारच्या काळातही गडकरी हे संघाचे सर्वाधिक आवडतेत असं मानलं जातं. 2013 पक्षाध्यक्ष राहिल्यानंतर त्यांनी पंतप्रधान पदाचे दावेदार व्हावं अशी संघाची इच्छा होती असंही सांगितलं जातं. 2014 मोदी सरकारचं मंत्रिमंडळ स्थापन झालं तेव्हा त्यात गडकरी हे हेवी वेट होते, कारण परिवहन मंत्रालयासोबतच त्यांना जहाज बांधणी मंत्रालयही मिळालं. 2014 गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं तेव्हा त्यांना ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभारही देण्यात आला होता. 2017 जलसंपदा मंत्रालय उमा भारती यांच्याकडून घेऊन गडकरींना देण्यात आलं. पण 2019 त्यांना परिवहन मंत्रालय मिळालं, पण जलसंपदा मंत्रालय देण्यात आलं नाही. त्याच्या जागी लघु मध्यम उद्योग मंत्रालय मिळालं, पण 2021 त्यांच्याकडून हे मंत्रिपदही काढून घेण्यात आलं. त्यामुळे केंद्रात आधीपासूनच गडकरींना
त्यांना डावललं जात असल्याची चर्चा रंगते. आता गडकरींना साईडलाईन करण्यासाठी त्यांचं लोकसभेचं तिकीटही कापलं जाऊ शकतं अशी चर्चा रंगते. पण मोदी शहा खरंच गडकरींना साईडलाईन करू शकतात का? तर कदाचित नाही, कारण तळागाळातील कामामुळे त्यांची पक्षात व परिसरात प्रचंड लोकप्रियता आहे. नितीन गडकरींना पक्षीय राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातही असेल, पण ते ज्या प्रकारचे काम करतात आणि परिवहन मंत्रालय हे मोदी सरकारमधलं सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या मंत्रालयांपैकी एक आहे, त्यामुळे हे मंत्रालय त्यांच्याकडून हिरावून घेतलं जाणार नाही, कारण त्यांच्याकडे तसं करण्याचं कोणतंही कारणही नाहीये. आणि एका उत्कृष्ट मंत्र्याकडून मंत्रिपद परत घेणंही योग्य होणार नाही. पण नवीन लोकांना संधी देण्याचं कारण पुढं करत जुन्या नेतृत्वाला बाजूला केलं जातंय. मात्र जुन्या लोकांना पूर्णपणे बाजूला करून निवडणुकीत जिंकणं भाजपला खरं शक्य आहे का? शिवराज चौहानांप्रमाणे मोदी शहा नितीन गडकरींनाही बाजूला करू शकतात का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.